श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं अजिबात विसरू नका। उद्या आहे अजा एकादशी आणि रवी पुष्यामृत योग, आणि अजा एकादशीला म्हणजेच उद्या दोन योग तयार होत आहेत। हे जे दोन योग आहेत तर ते म्हणजे एक रविपुष्यामृत योग आणि दुसरा आहे सर्वार्थ सिद्धी योग। रविपुष्यामृत योगामध्ये आपण जे काही कामं करू धनप्राप्तीसाठी तर ते कामं आपले अखंडच म्हणजे पूर्णत्वात जातात, आणि जे सर्वार्थ सिद्धी योग आहे तर त्याचा अर्थ असा असतो आपण जे कोणतं काम हातामध्ये घेतो तर ते पूर्णत्वात जातं। आता अजा एकादशीचं महत्त्व काय आहे? अजा एकादशीमध्ये बघा आपल्या अवतीभोवती भरपूर असे मंत्रतंत्र केले जातात किंवा आहे ना भरपूर आपल्याला अशा नकारात्मक ऊर्जेंचा त्रास होतो, आणि ह्या नकारात्मक ऊर्जेंचा त्रास आपल्याला होऊ नये तर त्यासाठी अजा एकादशीचं व्रत केलं जातं। ह्या व्रतामुळे आपल्या अवतीभोवती जे काही मंत्रतंत्र जे काही विद्या केलेले असतात तर त्या विद्यांचा परिणाम आपल्यावरती होत नाही, तर त्यामुळे अजा एकादशीचं व्रत केलं जातं। आणि ज्यांना खरंच असा हा जो त्रास होत आहे तर त्या लोकांनी हे जर व्रत केलं तर त्यांचा हा जो त्रास आहे तर तो त्रास कमी होतो। तर उद्या आपल्याला काय करायचं आहे आणि हा जो त्रास आहे तर तो आपल्याला होऊ नये यासाठी आता प्रत्येकालाच व्रत करणं शक्य नसतं। आता प्रत्येकाने हे जे व्रत आहे तर ते केलं नाही तरीही आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी आपण एक वस्तू आहे तर ती टाकली तर आपलं जे काही दारिद्र्य आहे किंवा जे काही त्रास आपल्याला होत असतो भरपूर प्रकारच्या मंत्रतंत्र्यांचा जो काही आपल्याला त्रास होतो तर तो त्रास आपला दूर होईल, आणि जे काही आपली इच्छा आहे तर ती इच्छा आपली पूर्ण होईल। भरपूर कठीणातील कठीण आपल्या इच्छा असतात आणि त्या इच्छापूर्तीसाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो, पण ह्या ज्या इच्छा असतात ना आपल्याला हे जे काही आपल्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा असतात तर त्यामुळे त्या पूर्ण होत नाही, किंवा आपल्याला शत्रूंची भरपूर बाधा असते, शत्रू दोष असतात, आपल्या घरामध्ये शत्रू येतात आणि त्यांची जी दृष्टी आपल्या घरावरती पडते तर त्यामुळे आपल्याला भरपूर असे त्रास होत असतात। त्यामुळे उद्या आहे ना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर ही एक वस्तू टाकली ना तर हे जे काही त्रास आपल्याला होत आहे तर ते त्रास कमी होतील आणि आपले जे काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ती होईल। प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या घराचं कल्याण व्हावं, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा पूर्ती व्हावी, तर त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जे घरामध्ये व्यक्ती राहतात तर त्या व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। यामुळे शत्रूंचा त्रास पण आपल्याला होणार नाही, आपल्या इच्छापूर्ती आहे तर त्या इच्छापूर्ती पण होतील, आणि आपल्या अवतीभोवती ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहे ज्या काही शक्ती आपल्या अवतीभोवती आहेत तर त्या शक्ती संपुष्टात येतील आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेंचा प्रभाव हा वाढेल। आणि ज्यावेळेस बघा आपल्या अवतीभोवती सकारात्मक ऊर्जेंचा प्रभाव वाढतो ना तर आपल्याला आपल्या घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी निर्माण झाल्याचं जाणवतं, आणि ही एनर्जी आहे तर ती आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते। तर त्यामुळे हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका। अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये ही जी गोष्ट आहे तर ती अवलंबून असते। तर आता उद्या आपल्याला काय करायचं आहे, उद्या आपण ज्यावेळेस सकाळी आंघोळीला जाणार आहोत ना तर त्यावेळेस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आपल्याला टाकायचं आहे। प्रत्येकाच्याच घरामध्ये दूध असतं, आता कच्चं दूध नसलं ना आपल्या घरामध्ये जे तापवलेलं दूध असतं तर अगदी एक चमचा दूध जरी आपण टाकलं तरीही चालेल। फक्त एक चमचा दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, तुम्हाला जमेल तेवढं दूध टाका, पण प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या दूध हे टाकलंच गेलं पाहिजे। यामुळे दुधाने ज्यावेळेस आपण आंघोळ करतो तर त्यावेळेस आपलं मन आत्मा आपलं पूर्ण शरीर हे पवित्र होऊन जातं, आणि पूर्ण आपलं शरीर ज्यावेळेस पवित्र होतं ना तर त्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्तीही होत असते, आणि त्याचबरोबर जे काही काम आपण हातामध्ये घेतो तर ते काम पूर्णत्वात जात असतं। आणि प्रत्येक व्यक्तीने म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या व्यक्ती राहतात ना तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध हे टाकायचं आहे। बघा तुम्ही एकदा हा उपाय करून बघा, पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्याला ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे। अगदी एक चमचा दूध आपल्याला टाकायचं आहे, खूप दूध पण आपल्याला टाकायचा नाही, आणि एक चमचा दूध तर कोणीही टाकू शकतं, प्रत्येकाच्याच घरामध्ये दूध असतं, तर त्यामुळे नक्की तुम्ही हे जे दूध आहे तर ते टाका।
पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण दूध टाकू तर ते दूध आपल्याला म्हशीचं अजिबात टाकायचं नाहीये, गाईचंच दुधाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि गाईचंच दूध आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. एकदा हा उपाय करून बघा, तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत आणि तुमच्या घराभोवती जे काही दोष आहेत, तर ते सर्व दोष दूर होताना तुम्हाला दिसून येतील. आणि तुम्ही हा उपाय प्रत्येक एकादशीला करू शकता. प्रत्येक एकादशीला तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक गोष्ट म्हणजेच दूध टाकून बघा. महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात, तर ह्या दोन्ही एकादशींना तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला खरंच खूप छान प्रभाव आणि खूप छान फरक जाणवताना तुम्हाला दिसून येईल. फक्त हे दूध जे आहे तर ते गाईचंच दूध टाका. थोडंसं तुमच्याकडे तुम्ही म्हशीचं दूध जरी घेत असाल ना, थोडंसं सेपरेट एक पावशर दुधाची पिशवी जरी आणलं तरीही तुमच्या घरामध्ये सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता. तर अशा प्रकारे हा उपाय करा. बघा तुमचे जे काही दोष आहेत, ज्या काही अडचणी आहेत, जे काही सर्व संकटे तुम्हाला येत आहेत, तर ते सर्व संकटे तुमचे दूर होताना तुम्हाला दिसून येतील. आणि सर्व ज्या काही अडचणी आहेत तर जे तर सर्व दूर होताना तुम्हाला दिसून येईल. अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ.